गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोल्हापूर शहरातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने फुलून गेल्या आहेत. यामध्ये हारतुरे, मखर, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आणि विद्युत रोषणाईचे आकर्षक साहित्य यांचा समावेश आहे. शहरवासी नुकतेच महापुराच्या संकटातून सावरू लागले आहेत, त्यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे खरेदीसाठी वळतील की नाही या चिंतेमध्ये विक्रेते आहेत. दरवर्षी आमच्याकडे गणपतीच्या सजावटीचं साहित्य मिळत असतं. यावर्षी पण जे काही प्रत्येक वेळेला नवीन नवीन असं काहीतरी आम्ही इथे करत असतो. यावर्षी महापुरामुळं बाजारपेठेवर भरपूर परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानामध्ये ह्याच्या आधी एक महिन्यापासून लोकांची गर्दी वाढत होती गणेशोत्सवासाठी, पण यावेळी मंडळांनी पण आणि घरातल्या लोकांनी पण गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीनं करायचं ठरवल्यामुळं आमच्या बिझनेसवर भरपूर परिणाम झालेला आहे. आमच्या दुकानामध्ये दरवर्षीपेक्षा वेगळ्या व्हरायटी लावून सुद्धा आज दुकान तुम्ही बघताय, बघितलंही असेल, दुकानात एकही कस्टमर नाही, अगदी गणपती जवळ येऊन ठेपलेला आहे. कोल्हापूरमध्ये आलेला महापूर महत्त्वाचा आपल्या इकडून मेन बाजारपेठ काय आहे, खेड्यातून येणारी लोक मेन खेड्यातल्या लोकांवरच हे संकट असल्यामुळं मार्केटला जवळजवळ 50-60% कापड म्हणा, डेकोरेशनचं साहित्य म्हणा, मागणी कमी आहे. त्यामुळं कसं आहे, जे आहे ते सिटीतील लोकांमुळेच चाललेलं आहे. बाकी आता खेड्यातील लोक कसं गणेशोत्सव साजरा करतील किंवा नाही, आता प्रत्येकाची मानसिकता आहे. त्याच्यामुळे नुकसानामुळे तर कोण खरेदी करेल हा पण भाग कमी, त्यामुळे आम्ही पण खरेदी कसं आहे त्या हिशोबानेच केलेली आहे. माझं नाव विजय मोमी. दरवर्षी आम्ही गणपतीची सर्व आयटम उपलब्ध करतो, पण यावेळी पूर परिस्थितीमुळं जी पहिला मागणी होती दरवर्षी त्याच्यापेक्षा मागणी कमी आहे. आणि कोल्हापूरकरांनी जो निर्णय घेतला की गणपती उत्सव आपण कमी प्रमाणात करायचा किंवा थोड्या प्रमाणात करायचा, त्यामुळे आमच्या व्यवसायावर बराच त्याचा परिणाम होत आहे. असे जरी असले तरी गणेशोत्सवाला अद्याप 10-11 दिवसांचा अवधी आहे. उत्सवाच्या 4-5 दिवस अगोदर खरेदीसाठी गर्दी होते हाही दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या अगोदरच्या 2 दिवसात ग्राहकांचा काय प्रतिसाद आहे हे समजणार आहे. लाईव्ह मराठीसाठी रोहित कांबळे आणि रामदास पाटील, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.